या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुल्तानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। समोरच्या व्यक्तीवर विश्वास न ठेवणारी मंडळी ऑनलाइन संपर्काला भुलून खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपली फसवणूक करून घेत आहेत। ऑनलाइन चॅटिंग अथवा बोलण्यावर किंवा एखाद्या खोट्या आमिषाला बळी न पडता आपली फसवणूक टाळा असं मत सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद यांनी व्यक्त केलं। सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांसाठी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात सायबर विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। या कार्यशाळेचं उद्घाटन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार बाबर तसेच सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी इन न्यूजचे समाधान वाघमोडे, साम्राज्य न्यूजचे नितीन पात्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती। सध्या ऑनलाईन पद्धतीनं मोठे फ्रॉड होत आहेत। विविध बोगस कंपन्या स्थापन करून मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीस भाग पाडून फसवणूक केली जाते। याशिवाय केवायसी ऑनलाइन कर्ज प्रकरण मंजूर करतो म्हणून किंवा बँकेतून बोलतोय तुमचं एटीएम बंद होणार आहे, लॉटरी लागली आहे, गुंतवणूक केल्यास 2 पट परतावा, शेअर खरेदी विक्री अशा माध्यमातून फसवणूक केल्याच्या घटना घडत आहेत। ऑनलाइन मैत्री करून देखील महिलांची आणि पुरुषांची फसवणूक होते आहे। अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहावं तसेच कोणत्याच अमिषाला बळी पडू नये असं आवाहन सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद यांनी केलं। यावेळी फेसबुक, यूट्यूब तसेच इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन हाताळणाऱ्या तरुणांनी किंवा व्यावसायिकांनी माहिती अपलोड करताना त्याची खातर जमा करून ती अपलोड करावी। नाहक माहिती अपलोड केल्यानं एखादी समाजघातक वातावरण तयार होऊ शकतं ज्याचा परिणाम तुम्हाला 2 ते 6 लाखांपर्यंतचा दंड तसेच 3 ते 6 वर्ष शिक्षा होऊ शकते। त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना विचारपूर्वक सामाजिक भान ठेवून त्याचा वापर करावा असं आवाहन सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश नळेगावकर यांनी केलं। यावेळी सायबर सेलचे महिला अंमलदार पूजा कोळेकर, पोलीस शिपाई वसीम शेख आणि अमोल कारंडे यांनी देखील उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केलं।